हे दृश्य नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्याच्या ग्रामीण भागातलं आहे. उष्णतेच्या लाटेने गेले 3 महिने हैराण झालेले महाराष्ट्रातले हे नागरिक अजूनही तापत्या उन्हात उभं राहून पाणी भरत आहेत. विहिरीच्या तळाशी खोलवर असलेलं हे पाणी गढूळ आणि चिखलाने भरलेलं आहे. मात्र पाणीच नसल्याने यावरच या लोकांना भागवावं लागत आहे. हमें पाणी नाही मिळत आहे. हमारी यही सरकार से मांग है की हमें पाणी दे दो. 3 दिवसांपूर्वी मेळघाटातल्या पाणी टंचाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महाराष्ट्रातल्या पाणी टंचाईचं विदारक दृश्य पुढे आलं. या व्हिडिओत एका विहिरीत टँकरने पाणी सोडलं जात होतं आणि ते पाणी काढण्यासाठी अनेक लोक गोळा झाले होते. नाशिक जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांप्रमाणेच पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे. बोरीची बारी हा पाडा तर याच तालुक्यातल्या तोंडवळ गावात टँकरने विहिरीत पाणी सोडलं जातं. गावात 2-3 दिवसांमधून एकदा पाण्याचा टँकर येतो. गावात लवकरात लवकर प्रशासनाने पाईपलाईन आणि पाण्याची टाकी देऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. हमारा गाव आहे ना, इसका बावडी में पाणी नाही, तो कभी कभी वो भांडा होती, वो बाई लोको झगडा करती है, भांडा करती है, वो पाणी नाही आमच्या बावडी के पाणी मिळताय नाही, कभी कभी टँकर आता है, कभी आता ही नाही. धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिकमधील ग्रामस्थांचा पाण्याचा संघर्ष कधी थांबणार हा प्रश्न आता इथल्या नागरिकांसमोर आवासून उभा राहिला आहे. हनुमान चालीसा पठण ते राज्यसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद आणि आता नव्याने येऊ घातलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक यात महाराष्ट्रातील नेतेमंडळी सध्या अडकल्याचं चित्र दिसतंय. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 8 जूनला सभा घेऊन त्या शहराचा पाणी प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं. आता नाशिककरांच्या पाणी समस्येकडे त्यांना आणि जिल्ह्यातल्या इतर नेतेमंडळींना लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.